मतदारांनी जे जे पदवीधर आहेत आणि ज्यांची मतदार यादीमध्ये नोंदणी आहे अशा सर्व मतदारांनी आज मतदान करावं, 100% मतदान व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि प्रत्येक मतदाराने न कंटाळता मतदान केंद्रामध्ये यावं आणि आपला हक्क बजावावा, कारण हे आपलं अतिशय पवित्र असं कर्तव्य आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे की आपण मतदान केंद्रामध्ये येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा. आज अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. आपला सर्व जे पदवीधर आहेत त्या पदवीधरांना माझी नम्र विनंती आहे की सर्व पदवीधारकांनी आपला इलेक्शनचा हक्क बजवावा. मी सकाळीच आपला हक्क बजावलेला आहे. पदवीधरांनी जास्तीत जास्त संख्येने घराच्या बाहेर पडून आपला आज मतदान करावं हे मी जाहीर आव्हान करते. धन्यवाद. अमरावती पदवीधर मतदारसंघ ची निवडणूक अमरावती विभागामध्ये होत आहे आणि सर्व पदवीधरांना आम्ही आवाहन करतो की आजच्या या दिवशी सर्व पदवीधरांनी आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे, जेणेकरून आपल्या हक्काची लढाई, पदवीधरांवर जो आतापर्यंत अन्याय झालेला आहे तो अन्याय जर आपल्याला मिटवायचा असेल त्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर निघून आपल्या मतदार केंद्रावर जाऊन आपल्याला आपला मतदान द्यायचं आहे, आपलं अमूल्य मत द्यायचं आहे, जेणेकरून परिवर्तन घडणार आणि आपल्या हक्काची लढाई आपण जिंकू. धन्यवाद. आज पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे, त्यामध्ये भरपूर उत्साह दिसतो आहे. परंतु या मतदारसंघातून पदवीधर मतदारसंघाकडून जो कोणी निवडून येईल त्यांना माझं एवढंच विनंतीपूर्वक आव्हान आहे की त्यांनी जे पदवीधर आहेत त्या पदवीधरांसाठी काम करावं. ज्या मतदारसंघात शिक्षक असो, पदवीधर असो, ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधी जे जनरल पब्लिकमधून निवडून येतात ते जे जनरल पब्लिकसाठी कामं करतात त्याप्रमाणेच पदवीधर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदारांनी पदवीधरांसाठीच काम करावं व जेवढे काही पदवीधर होतात तुम्हाला मतदान करतात तुम्हाला निवडून देतात त्यांना रोजगार, नोकरी किंवा कुठलंही त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन त्यांना उपलब्ध करून देणं अशीच त्यांनी शासन दरबारी ही पदवीधरांच्याच कामासाठी डेडिकेटेडली त्यांनी काम करावं पदवीधरांच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी. बाकी तर आमदार बाकी काम करायला आहेतच पण पदवीधरांसाठी त्यांनी डेडिकेटेडली काम करावं, कारण ती समस्या आपल्या देशात भरपूर आहे. सध्या पदवीधर भरपूर आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शन, चॅनलाइज करणं, त्यांच्या समस्या सोडवणं, त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेणं हे त्या माणसांनी अवश्य करावं अशी आमची अपेक्षा आहे.